नमस्कार गोमंतक टीवी शे तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार. हांव दिप्तिका कोडकरेच्या गोमंतक टुडे या बुलेटिनाक सुरवात करता. सविस्तर खबरां पयली पळोवया मुखेल खबरो. मडगांव शारी भलायकी केंद्राच्या बिल्डिंगेची कोसळी वणत, देवादयेन कोणाकूच जाले ना दुखापत, दुरुस्तेची भलायकी मंत्र्याची गवाय. गोंय आर्ट कॉलेजीच्या बिल्डिंगेची जाल्या सामकी चवथिकाय, छप्पराक लागल्या गळटी, प्रशासनाची पुराय नाडनदर. मणिपूर हिंसाचाराचेर सरकार कित्याक असा ओगी, समाजीक संघटनेचो सरकाराक प्रश्न. फुडल्या 15 दिसांत थारतलो आयआयटीचो फुडार, सांगता सांगेचो आमदार सुभाष फळदेसाय. पावसाची गोंयभर धुमशेणा, झाडां पडून घरांचे लुकसाण, लायटीचो आपालिपात चालूच. आणि भाजपा जिंकतलो लोकसभेची वेचणूक, खासदार श्रीपाद नायकान उक्तायलो विश्वास. आता खबरो विस्तारान. सकाळी 3 वरांचेर मडगांव हॉस्पिटलाचो स्लॅब पडपाची घडणूक शेनवारा घडली. 1961 बांदिल्ल्या ह्या बिल्डिंगेचे बांदकाम कोसम जाल्ल्या कारणान स्लॅब पडला अशें कळटा. स्लॅब कोसळिल्ल्यान हॉस्पिटलाच्या वाठारांत पार्क केल्ली एक मोटरसायकलीचोय सुरू जाला. घडणुकेची माहिती मेळटकच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घडणुकठार धाव घेतली. Maintenance was done in the painting in terms of when there was no leakage inside and nothing was there. Probably these are old walls, otherwise might have got soaked and then it is being collapsed. Because internal, outside, every maintenance was done of this hospital. Probably because the heavy rain, continuous rain, the wall might have got wet from outside and must be, wall might have got heavy. That load it might have got. What is it? Most probably it is an old building with the AC. That's why it must have got collapsed. There was no leakage. Yeah, this happened at around 3 o'clock. My security called me at 3 a.m. So immediately 5 minute I came. We have visualized that everything is safe. We have put up the lights also, everything. We have called departments also, fire department have also called. They said police department. I have informed my MLA also. He already immediately came to help for guidance on this. And to be managing it. So. Yes, that was, it's good. I mean, lucky it was God grace that it happened in the night time. Because now, these days we have seen our OPDs have been increased. That daytime could have been little problem for this because we see OPD's time here. इतिहासिक महत्व आशिल्ल्या बिल्डिंगेचे स्ट्रक्चरल ऑडिट करचे अशी मागणी फातोडेचो आमदार विजय सरदेसायन केल्या. मडगांवच्या भलायकी केंद्राचो थोडो भाग कोसळा, ही सुरवात जावन आसा. फुडाराक बाकीच्यो इतिहासिक इमारती कोसळपाक शकतात देखून विजयान हुस्को उक्तायला. आज सकाळी हे अर्बन हेल्थ सेंटर कॉलेप्स जाल्ले आणि मडगांव कोसळटा हे, आणि मडगांव कोसळपाचे आसा ह्या सरकाराचे दोळे उघडे करपाचे हो एक एक प्रतीक. दिस इज एन एग्जाम्पल ऑर अ वेकअप कॉल फॉर द गव्हर्नमेंट विच इज स्लिपिंग की हाय टाइम दॅट गव्हर्नमेंट ओन्ड हेरिटेज स्ट्रक्चर्स आमचे ऑडिट जावपाक जाय, स्ट्रक्चरल ऑडिट जावपाक जाय. हे हांवें गेले लेजिस्लेटीव असेंब्ली सेशनान इश्यू काढिल्लो. सरकारान म्हाका एश्युरंसूय दिले. हांवें म्हणले प्रायवेट ज्यो हेरिटेज बिल्डींग्स आसात हे प्रायवेट हेरिटेज बिल्डींगाक इन्सेंटिवायज करा, म्हळ्यार टू प्रिजर्व, प्रोमोट अँड प्रोटेक्ट दीज हेरिटेज ऑफ अवर्स वी हॅव टू इन्सेंटिवायज प्रायवेट पीपल. ते आणि ते करचेच ना. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले हा की पुर्तुगेज स्टेपाचे जे किती सिंबल आहात ते आम्ही रेज डाऊन करून जाय. म्हाका दिसता हे पहिले आम्ही सॅम्पल पळयलो की सरकार इज
not at all keen, not only in preserving the private heritage, but even preserving the heritage which is owned by the government. ये आज अर्बन हेल्थ सेंटर के बायलान बरे दिसता पण दिस इज अ पोर्चुगीज इरा बिल्डिंग रॅम डर्तान केल्ल्यो बिल्डिंग ह्यो मातयेच्यो बिल्डिंग ह्यो हांगा कांय हें नाशिल्लें आनी पोस्ट इंडिपेंडंट ऑर पोस्ट लिबरेशन गोंयान ब्रिज पडिल्लें आसा तें पळयलां आमी म्हाका दिसता आज हें एक सॅम्पल एक पयलें दीस इज जस्ट द बिगिनींग फुडें कामर पडूंक शकता हॉस्पिशो पडूंक शकता हॉस्पिशोक आमी पेंट मारून गेले जाल्यार दिगंबर कामतीन इतले कोणी हांगा धाडले ते तुमी सगळ्यांनी पळयला आतां तरी म्हाका दिसता देवान बी आमकां सांगूंक जाय देवान आमकां पार्टी सोडपाक सांगिल्लें आतां देव आमकां हें कशें सांगना पुराय गोंयांतल्या भलायकी केंद्रांची सामकी उतिकाय जाल्या देखून उतिकाय जाल्ल्या ह्या भलायकी केंद्रांचें ऑडिट करचें अशी मागणी बाणावलेचो आमदार वेन्सी विगासान केल्या पुराय गोंयांतल्या भलायकी केंद्रांची स्थिती सामकी बाबत आसा सरकारा कडेन भलायकी केंद्रांची देखरेख करपा खातीर कसलीच यंत्रणा ना भलायकी मंत्री फक्त विधानां करपाक व्यस्त आसा असो आरोपूय वेन्सीन केला सो हेल्थ सेंटर कोलॅप्स जाल म्हूण इट इज जस्ट द स्टार्ट ऑफ हेरिटेज साइट्स कोलॅप्सिंग सो हे तो अभी तो जस्ट ट्रेलर आहे म्हणजे भाषेन पिक्चर जो बाकी आहे आमगे सुराले सब हेल्थ सेंटर आहा कोलवा सब हेल्थ सेंटर्स आहे ऑल दीज सब हेल्थ सेंटर्स ऑल ओवर गोवा आर इन अ व्हेरी बॅड शेप आणि नोबडी इज डुईंग अ सर्वे नोबडी इज डुईंग इन्स्पेक्शन्स नोबडी इज डुईंग ऑडिट्स हे क्वेश्चनूच आयलो हांव हे फाटी सो सध्या हो जो सरकार आहा चीफ मिनिस्टर एज वेल एज द हेल्थ मिनिस्टर एमकोडे प्लॅन मेंटेनन्स सिस्टम म्हणून कित्याकूच जायना दे आर ऑलवेज देअर फॉर ब्रेकडाऊन मेंटेनन्स सो हे ब्रेकडाऊन झालं म्हणून येवपाचे सो आज गरज आहा की हेल्थ मिनिस्टरान हिंगा थिंगा आपण ही फायल मूव करता ती फायल मूव करता फायल मूव कर सो दॅट ऑल दी हेल्था जे जितली प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहे हॉस्पिटल्स आहे ह्यो सगळ्यो प्लॅन मेंटेनन्स सिस्टम अंदर घालपाची गरज आहा गोंय कला महाविद्यालयाची बिल्डिंगेची सध्या सामकी चवथिकाय जाल्या ताका लागून हांगा शिकपी विद्यार्थ्यांक बरेच त्रास सोडचे पडटात गळपी उदक तुमिल्ली शौचालयां तशेंच स्लॅब कोसळपाच्यो घडणुको हांगा वाडल्यात शिकपा खातीर हांगा अनुकूल वातावरण ना अशें विद्यार्थी सांगतात गोंय कला महाविद्यालयाच्या वास्तूची सध्या सामकी चवथिकाय जाल्या ह्या बिल्डिंगेचो मेंटेनन्स करूंक नाशिल्ल्या कारणान बिल्डिंगेचो स्लॅब इल्लो इल्लो करून आतां मोडपाक लागला तशेंच पावसान तो गळटा तशेंच महाविद्यालयाच्या वर्गांनी उदक साचता शौचालया लेगीत तुंबल्यात ताका लागून थंय हळशीक जाल्या आर्ट आणि आर्टिस्ट म्हणटगर आमच्या नजरे मुखार येता ते चित्र आणि कलाकार आमच्या गोयात भरपूर असे कलाकार असतात ज्यांच्यानी बरी बरी चित्रां काढून आमच्या गोया खातीर इनामां मिळालेली असा आज आम्ही असात गोवा कॉलेज ऑफ आर्ट आणि ह्या कॉलेजीची फाटली साबार वर्सांसून सारखी अवतिकाय झाल्या भुरग्यांक खंयच्या परिस्थितीन शिकचे पडटा भुरग्यांक कसले कसले प्रॉब्लेम फेस करचे पडटा ते आज आम्ही जाणून घेऊयात आणि खूप असं पळता की काम करताना असे ड्रॉईंग असं करूक मिळणा प्रॉब्लेम असतात की भय असतात की किती जायत काय व रात दीस भरगे टायम घालून काम करता सो प्रॉब्लेम जाऊचो न्ही खूप पळता पूर्ण सुद्धा सेकंड इयर असताना आम्ही फॅन जर लावपाक पावनाशिल्ले जे फॅन जाय असता पण फॅन लावपाक मेळना ड्यू टू सम प्रॉब्लेम सो असे पळोवचे भुरग्यांक त्रास जातले पण मेन आम्ही आमचं काम करपाक येता सो काम करताना ते प्रॉब्लेम जाते की असं भयता की फाटी लास्ट इयर आम्ही पहिले जे कुडके थोडे उडिले उडयो लावला ते ऑलमोस्ट पडपाक पाविले पडल्या फक्त एका चलयेचेर वचून हे पडू शकता ऑन द स्पॉट किती प्रॉब्लेम जाऊ शकता सो ते प्रॉब्लेम जावचो न्ही अँड किती मागणी किती असा तुमची मागणी अशी काय ना मागणी इतलीच की थोडी ते उदक ड्रॉप जाता ते बंद जावचे आणि कम्फर्टेबल ॲटलिस्ट काम करताना कम्फर्टेबल बसून काम करून मिळवते आय थिंक इट्स रिली डिफिकल्ट फॉर अस टू वर्क इन द एन्व्हायरमेंट because firstly everything leaks and especially during the rain yeah and they expect us to work and we get sick because the walls are wet the floor is wet so they expect us to work and submit our work I don't think it's this of the teachers because they also are
forced to work in the environment and they can't drink it. Also, the toilets, they keep breaking down. Even though they have fixed again and again, the flush keeps breaking down. And it's like, they keep it clean, but usually because of the flush not working, it stinks the whole place. Yeah. Even the guys' toilets stink. And the walls, they keep breaking. It's about time we like... we need to do something. We need to like fix it because there's mold on the walls, and during summertime it gets all stuffy. Because and everyone, all the children fall sick. Everyone is very uncomfortable. It's very uncomfortable for us to work because today the floor is leaking. We went to the library is leaking. We came to the girls' com and that is also leaking. So we can't work like that. आपणे हालीच प्रिन्सिपल पदाचा चार्ज घेतला. चार्ज घेण्या पुढे या बिल्डिंगेची किती अवधिकाय झाला हे माझ्या लक्षात आले. त्या उपरांत छताची दुरुस्ती जितली शक्य असा तितली आपणे केली बी. आता भौशिक बांधकाम खात्यान या बिल्डिंगेचे नूतनीकरण करचे असे खात्याक कळीत केला अशी माहिती प्रिन्सिपल विल्फ्रेड गोईश हाणी दिल्या. एक्चुअली मेंटेनन्स असा ते पीडब्ल्यूडी कडेन आणि आम्ही कॉन्स्टंटली तेंचे कडेन इन टच असा आणि काम जाता. पण किती झाला इतक्या वर्षा थोड्या वर्षा मी थोडे आता हे आय हॅव जस्ट टेकन ओवर 2 months बॅक इन एप्रील. सो हांवें परिस्थिती पयली आतां म्हणल्यार बिफोर मॉन्सून रूफ हांवें पीडब्ल्यूडी प्रपोजल घातली आनी पीडब्ल्यूडीन म्हाका जायना जाल्यार म्हटल्यार म्हाका एनओसी दी. सो तिणें म्हाका एनओसी दिले आनी ह्या वर्सा हांवें ते रूफ टॉपार पळय हें आसता सगळी ड्रेनेज तितून ड्रेनेज उदक साठोन उरत जाल्यार तें भितर येता. सो ह्या वर्सा हांवें ती आख्खी ड्रेनेज क्लीन करून घेतल्या आनी आतां पळोवंक गेल्यार खूब कमी जालें लिकेज. सो आतां कित्याक लकीली आतां तेंच्यानी पावसूय पडटा बरो तुमकां कळटा. सो बिफोर बेटर दॅन द प्रिवियस इयर्स नाव दीस इयर द सिच्युएशन स्लायटली इम्प्रूव. सो आतां पावस येतकूच हांव फुडें प्रपोजल घालून वयर वॉटर प्रुफींग जाता जाल्यार करतलो म्हणजे डेफिनेटली करुंकूच जाय. म्हणजे इनिशियली हांवें कितें केलें आमी डिसिजन घेतले की आमी वयर वचून पयलें आमी तें उदक सोडपाक पयता आनी तें म्हटलें उदक वचपाक जाय तें आतां हांवें क्लीन करून घेतलां. ओके. सो रायट नाव द वॉटर फ्लो इज गूड. सो पॉसिबिलिटी ऑफ लेस लिकेज जाल्यार आमी आतां पळयलें की ह्या कॉलेजीची कितें परिस्थिती जालेली आसा ती. साबार वर्सा सावन ह्या कॉलेजीची देखरेख न केल्ल्या कारणान भुरग्यांक हांगासर खंयच्या परिस्थितीन शिकचें पडटा तें बी आमी पळयलें. भुरग्यांचें अशें मत आसा की आमी ह्या वातावरणान शिकपाक शकना कारण म्हटल्यार ज्या कॉलेजीन आमी बसतात ते कॉलेजीन सगळे कडेन गळटा, सगळ्या वॉलांक शेळ येयल्ली आसा आनी त्या कारणान आमी ह्या वातावरणान आमकां सिकनस येता आनी आमी शिकपाक शकना. आनी ते पळोवपाक गेल्यार खऱ्यांनीच कारण म्हटल्यार सगळे वॉल हांगासर शेळीन भरल्यात, भुरग्यांच्या क्लासींनी उदक जालां आनी त्या उदकान भुरग्यांक शिकचें पडटा. हाचेर कोणूच दखल कित्याक घेयना काय? आमी हांगासरल्या प्रिंसिपला कडेन उलयली, प्रिंसिपलान सांगलां की आमी पीडब्ल्यूडीक लॅटर केल्लें आसा आनी तरी सुद्दां ह्या पावसानूय भुरग्यांक ह्याच परिस्थितीन शिकचें पडटलें. जाल्यार पीडब्ल्यूडीन आनी सरकारान ह्या गोवा कॉलेज ऑफ आर्ट कॉलेजीचेर लक्ष घालपाक जाय. गोमंतक टी व्ही खातीर पणजेच्यान कॅमेरामॅन नितीन गंगावणे सयत वर्षा आश्वेकर. मणिपूर सुरू आशिल्ल्या हिंसक वादाविशी मणिपूरच्या सरकाराक तशेंच केंद्र सरकाराक कांयच पडून गेल्लें ना असो आरोप अलायन्स ऑफ जस्टीस अँड हार्मनी ह्या गोंयच्या बिगर सरकारी संघटनेन केला. देशांत कायदो आनी सुवेवस्था पिड्ड्यार जाल्या. आयज जें मणिपुरांत घडटा तें फाल्यां गोंयांत घडपाक चड वेळ लागचो ना अशें मत संघटनेच्या वांगड्यांनी उक्तायलां. मडगांवां लोहिया मैदानाचेर आयोजीत केल्ल्या खासा सभेंत सरकार हे विशीं गंभीर ना म्हणून संघटनेन सरकाराचो निशेध व्यक्त केला. The center turning the other side, not just turning the other side, keeping a stony silence, right? And nothing is happening. Of course, the Home Minister went there. I don't know what happened. I think nothing came of it, right? They're having some meetings in Delhi, but otherwise nobody is really taking a serious stand on this matter. So that is what is happening politically. These people have to fend for themselves.
and these cookies, and they are simple, ignorant, but many of them are they are simple people, educated maybe to some extent, but they are the marginalized people. They are the ones who are bearing the brunt of this. Right? How can we keep quiet? Can we allow this is happening all over now? Right? Things are getting so polarized. So polarized. We cannot keep our eyes shut. And some people ask, when we put this in, why are you bothered about Manipur? We should talk about Margao. Yes, we should talk about Margao, definitely, about Goa, definitely. But what is happening there? If something is happening in Manipur, it's not going to be far behind here, I'm telling you. आयटी सांगेन जातली आणि फुडल्या 15 दिसां भितर आयटी विशींचो निर्णय जातलो अशें सांगेचो आमदार सुभाष फळदेसाय हांणी सांगे वाठारांतल्या अपग्रेडीड जिमाचें उक्तावण केले उपरांत सांगले. तशेंच जीम नवो बांदूंक ना, पूण जिमाक लागपी मशीन आनी हेर साहित्य नवी आसात अशें ताणें ह्या वेळार सांगले. ह्या जिमाचें म्हणजे हो नवो जीम न्ही, जीम पयलीं आशिल्लो आनी गेले अनेक वर्सां जे पयले इक्विपमेंट स्टार्ट केल्ले ते वॉर्न आवट जाल्ले, वेर एंड टेर आशिल्ले आनी सगळेंच इक्विपमेंट चलनाशिल्ले. आयज परत 1 crore सादारण 10 lakh रुपयांचे नवे जिमाचे इक्विपमेंट हाडले आनी तो परत 1 crore फर्निश केलो, ताका बरो बोर्ड घालो सकयल आनीक बाकीच्यो ज्यो गोश्टी आवश्यक आसात त्यो सगळ्यो गोश्टी हांगा हाडल्यो. जे जुने इक्विपमेंट आशिल्ले ते स्पेशली परत 1 crore रिपेर करून घेतले आनी आयज फूल फ्लॅज जीम व आयज सांगे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साक आमी दिल्लो. आनी दुसरो क्वेश्चन म्हळ्यार आय आय टी लोक थोडे उलयता, आय आय टी गेली सांग्या वयल्या, तेजे वयल्यान कितें म्हणटा? आय आय टी सांग्यारच जातली, 1-15 दिसां भितर कळटलें की आय आय टी खंय स्थापन जाता, पूण सांगे मतदारसंघातच जातली. आय आय टी खंय वचचें ना, आय आय टीचो सगळो प्रोसिजर जाल्लो आसा आनी आय आय टी निश्चितपणान सांगल्यार जातली. थोडे लोक उलयता की आय आय टी गेली आमी धांवडायली अशें बी म्हणून. आय आय टी धांवडोवपा खातीर न्ही, आय आय टी जे आयले इन्स्पेक्शन जाले, ही जागा जी आसा ती जागा ताका फिजिबल नाशिल्ली. आय आय टी म्हण ती डोंगराचेर जावपाक शकना. आमी आय आय टी खातीर जो जागो दिल्लो, जो आय आय टी सकयल वचपाचें ताचें सॉयल टेस्टींग जातकच दीस डॅट सॉयल इज नॉट गूड फॉर कन्स्ट्रक्शन. तातूंत भितर मडी हें आसा, तातूंत भितर डिप्रेशन म्हणजे सॉयल कॉन्टेंट पळय आसा न्ही, इट इज नॉट सपोर्टींग दी कन्स्ट्रक्शन. सो त्या खातीर आय आय टी हांगच्यान रिजेक्ट जाली आनी ती सांग्यारूच जातली. फाटल्या कांय दिसां सावन सुरू आशिल्ल्या उटंगराच्या पावसाक लागून लोक जीण विस्कळीत जाल्या. झाडां पडून घरांचें लुकसाण जालें, तेच प्रमाण येरादारी काडखळी आयल्यो. शेतां सयत कांय रस्ते उदका पोंदा गेले जाल्यार विजेचो आपालिपात चालूच आशिल्लो. दिवचल महालांतल्या वेगवेगळ्या वाठारांत मेळून 25 परस चड झाडांची पडझड जाल्ल्याची माहिती मेळ्या. मयेच्या पाटो वाठारांत तर एकाच घराचे 3 भिल्ले माड मेळून 6 झाडां कोसळ्ळी. ह्या घडणुकेंत घराची व्हडा प्रमाणांत मोडतोड जाली. 70 महालांतल्या धामशे गुळेली हांगा व्हडले काजूचें झाड विजेच्या खांब्यार पडून वीज पुरवण बंद पडली. देखून धामशे गुळेली वाठारांतल्या लोकांक रात काळखान करची पडली. जाल्यार ब्रह्मकर्मळी देवळा लागसर आशिल्ले 200 वर्सां पयलींचे वडाचें झाड पडून देवळाचो दुरीग मोडलो. उटांगराचो आनी वादळी पावस पडिल्ल्यान बस्तोरा वाठारांत एका घराचें झाड पडून 60,000 लुकसाण जालें. जाल्यार नेरू वाठारांत व्हडले आंब्याचें झाड पडिल्ल्यान 9 दुचाकी गाडयांचें आनी 3 4-चाकी गाडयांचें बरेंच लुकसाण जालें. ह्या घडणुका विशीं कळटकीच उजो पालोपिदान घडणूक थळांत ठाव घेत परिस्थिती नियंत्रणांत हाडली. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. लोकसभा वेंचणुकेंत भाजपाचे चडांत चड खासदार वेंचून येवन ही वेंचणूक भाजपान जिखतल्यो असो विश्वास उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक हांणी उक्तायला. म्हज्या आड कोणूय उमेदवार रावनी हांव जिखतलोच अशें श्रीपाद नायकाचें म्हणणें आसा.
तशी इलेक्शन म्हणजे तयारी अशी खास नाही, परंतु जे आमच्या काही संपर्क अभियान चाललं त्या संपर्क अभियानाच्या माध्यमातून एक दोन्ही वटेच्यान म्हणजे संपर्क अभियान आणि इलेक्शन तयारी अशी म्हणपाक हरकत ना. परंतु खरी तयारी जी आसा ती एक 3-4 महिन्या पयली सुरू जातली, परंतु आता एक सगळ्या मतदारसंघांनी एक फेरी जी आसा ती पूर्ण जाल्ली आसा. सगळ्याकडे गाठी भेटी मेळप जे प्रतिष्ठीत लोक आसात, काही सामान्य जे आसात तांकांय मेळपाचे कार्यक्रम चालू आसा आणि संपूर्ण देशभरात चालू आसा. संपर्क अभियानाच्या माध्यमातून जवळजवळ 30 मे ते 30 जून ठरले, परंतु आणि जवळजवळ 18 दिसांनी हे अभियान वाढिल्ले आसा. 18 जुलै पासून चलतले आणि ताजे नंतर 20 जुलैक पार्लमेंटाचे मन्सून सेशन सुरू. पण तांचो उमेदवार ते ठरयतले जनतेच्या आणि मतदाराच्या आशीर्वादात. कोणी जर उमेदवार असलो तर उत्तर गोव्याची जनता ही भारतीय जनता पक्षातून निवडून घेतली, अजून अजिबात शंका ना. आणि या संदर्भात कोण उमेदवार होते तर तो पक्ष ठरवतो. सगळ्यांनी येऊचे, सगळ्यांनी उमेदवार जितल्या जाणां आहात आणि निश्चित निवडणूक ही लोकशाही कोणाकच कोण हे करू शकना आणि सगळ्यांनी निवडणुकीत भाग. शिणळकी धंदे करपी प्रकरणा वयल्यान शेनवारा उत्तर प्रदेशाच्या दिपू यादवाक हणजूण पुलिशेन अटक केली. शिणळकी वेव्हार करतना दुबावीताक जुस्तूच धरलो आणि त्याच्या कडल्यान चलयेची सुटका केली. हणजूण दर्यादेग वाठारात शिणळकीचो वेव्हार करता अशी माहिती पुलिसांक मेळ्या उपरांत पुलिसांनी सापळ रचून दुबावीताक अटक केली. Yeah, we are last night, early morning, we have booked for case under immoral trafficking act, wherein one person called Mr. Dipu Ram Yadav, age 25 years, native of UP. He was involved in the supplying the girls to the prospective customers. So PI Prashant Desai has laid a trap and we place a decoy customer and the told to supply the girl at Anjuna area. Accordingly, he came with the victim and we rounded up and we have rescued the girl from the clutches of the accused Dipu, and the girl is admitted in the protective home. We have arrested Mr. Dipu Yadav under the relevant section of Immoral Trafficking Act, and further investigation going on. This is a good case by PI Arjuna, who was successful in arresting the this culprit. इको टुरिझमाचा भाग म्हणून सध्याक वॉटरफॉल सर्किट तयार केला. पालीचो शिवलिंग घसघसो आणि माळोले नगरगावचो चिदंबरम घसघसाचेर हो प्रकल्प राबोवपाचे आसात. हंगासर टॉयलेट, चेंजिंग रूम आणि हेर सुविधा उपलब्ध करून दितली अशें रान महामंडळाचे अध्यक्ष देविया राणेन सांगले. तशेंच सुल्ला नवो कॅम्प सुरू करपाचे आसात आणि मोलेच्या कॅम्पाचे नूतनीकरण करतली अशें देवियान सांगले. सो पयली स्टार्ट करता आमी एक वॉटरफॉल सर्किट म्हणून स्टार्ट करपाचे सुरू केलो. वी आर डुईंग अ पायलट प्रोजेक्ट इन पाली, आमचे शिवलिंग वॉटरफॉल्स अँड चिदंबरम वॉटरफॉल्स विच इज इन माळोली नगरगाव. सो हे दोन वॉटरफॉल्स आमी कितें करतली, वी आर जस्ट थंय चेंजिंग रूम्स, टॉयलेट्स, गार्बेज बिन्स ऑल थ्रू एक रिसेप्शन एरिया, मागीर थंय ट्रॅकर आसतले, गायड आसतले टू गायड. सो वी आर मेकिंग इट अ ऑर्गनायज सेक्टर. आणि कोण पण आपले किती प्लास्टिक घेऊन येतात, प्लास्टिक बॉटल्स घेऊन येतात, त्यांना ते रिसेप्शनार एक पैसे भरचे पडतले आणि इट विल बी लाईक दे विल बी फाईंड. आणि थंय तर किती लिटर केले खंयच्या त्या वॉटरफॉलाच्या एरियान तर लिटर केले दॅट दे पण त्यांनी पण भरला नाही पैसे ते त्यांना परत मिळपाना. सो दे विल बी फाईंड फॉर लिटरिंग. सो हे सगळे आम्ही सुरू करतात. आणि चिदंबरम जे वॉटरफॉल असा नगरगाव माळोली पडटा तो वॉटरफॉल इतलो सुंदर की तुझी गाडी एकदम जवळ वॉटरफॉला कडेन वचपाक शकता. ताज्या भायर आमचे जे सुर्ला गांव आसा थंय आमचो आमी हांव लास्ट 1 इयर उलयत आसा अबावट इट की थंय आमी इको कॅम्प सुरू करपा आसा, इको कॅम्प सुरू करपा आसा. आनी ते फायनली सगळे DPR बी रेडी जावन आमी वी आर जस्ट वेटिंग फॉर ऑनरेबल चीफ मिनिस्टर टू हॅव द वाईल्ड लाईफ बोर्ड मिटींग सो दॅट दीज प्रोजेक्ट्स विच आर इन सँच्युरी कॅन गेट पास्ट. त्याचबरोबर मोले बी, मोले पण सँच्युरी असा थंय बी कॅम्प असा. सो वी आर अपग्रेडिंग दोज कॅम्प्स. सो ते बी सो हे दोन्ही सुर्ला आणि मोले GFDC इज इन्व्हेस्टिंग मनी टू
मोले अपग्रेडेशन आणि सुरला नवो कॅम्प. सो हे सगळे विल बी राईट नाव आय थिंक बाय इन अनदर मंथ ऑर सो टू मंथ्स वी विल बी एबल टू टेंडर फॉर म्हणजे विल स्टार्ट वर्क ऑन सुरला प्रोजेक्ट. प्रियणच्या एका खासगी कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्याक शुक्रारा फटीची बॉम्ब मेसेज दिल्ल्या खातीर गोंय पुलिसांनी प्रतिबंधात्मक अटक कायद्याखाला अटक केली. मूळ उत्तर प्रदेशाचो नागरिक आशिया मनशान अनवळखी फोन नंबराचा उपेग करून बॉम्बस्फोटाविषयी खोटी मेसेज धाडिली. गोमंतक टुडे हे बुलेटीन हांगात सोंपता. हांव दिप्ती तुमचो निरोप घेता. रोखडेच पळयत आवाज गोंयचो हे बुलेटीन. खंयचो सुनागात पळयत रावात गोमंतक टीव्ही.